या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी Z5 ऍप डाउनलोड करा. आता आम्ही खूप काळजीत होतो, घशाखाली घास उतरत नव्हता. काय होतंय आणि काय नाही सारखी निरोपांची वाट बघत होतो, पण निरोपच येत नव्हते. असं सगळं सांगणार असाल तर सांगू नका. राजे, राणी साहेब, आम्ही सांगितल्याप्रमाणे औरंगजेबाच्या चेहऱ्यावर पंजा मारून आलो. हा, पण स्वागताला बायकोच नव्हती आमच्या. त्याला कारण आपणच आहात. आपल्यामुळेच आम्हाला उशीर झाला. आमच्यामुळे? हो, तुम्ही आणलेल्या सोनं, चांदी, हिरे, मोती, माणक यांमध्ये आम्ही गुंतून पडलो. मग तुम्ही येईपर्यंत काय करायचं म्हणून मग रितसर पावत्या करून खजिन्यात जमा करून घेत होतो. छान. येसू असं म्हणतात की नवऱ्यानं आणलेलं धन बायको मोजते, तेव्हा बायकोच्या चेहऱ्यावर जो आनंद असतो ना, त्या आनंदामुळे नवरा श्रीमंत होतो. म्हणजे आज आम्ही श्रीमंत झालो म्हणायचं. तर खर तर आम्ही पाचाड पर्यंत आपल्याला सामोरे येणार होतो, पण निरोपच आला नाही. हेट जमादार खाण्यात नौबत वाजली. या बसा. राजे, आता विश्रांती घ्यायची. आम्ही तुम्हाला महालाच्या बाहेरही पडू देणार नाही. म्हणजे नजर काही? हो, आणि तीही अहोरात्र. उत्तम. आम्हाला सुद्धा तुम्हाला बुऱ्हाणपूरचा सगळा वृत्तांत सांगायचा आहे. पण त्या अगोदर आम्हालाही तुम्हाला काही सांगायचं आहे. राजा, कविराज, राजन, हम आपी की राह देख रहे थे. हा, कळलं असतं तर दोन गाव सामोर आलो असतो की. येण्याविषयी गुप्तता पाळायचे आदेश दिले होते. या. मामासाहेब, मोहीम पत्ते झाली. तुम्ही मोहीम पत्ते केली, पर राणी साहेबांनी आपली मोहीम पत्ते केली का नाही? साहेबांची मोहीम वय सोपवली. राणी साहेब आपण विचारणार होतात ना, नाही बोललात का? काय हो राणी साहेब, कसली मोहीम, काय बोलायचं होत? ठीक आहे मामा साहेब, तुम्ही सांगा. कविराज, बर नका सांगा. तुम्ही आपापसात चर्चा करून ठरवा कुणी सांगायचं आणि काय सांगायचं ते.